लॉकडाऊनमुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक गेले 2 महिने बंद आहे, त्यामुळे 6 आसनी रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संसाराचा गाडा हाकायचा तरी कसा असा प्रश्न 1-2 नव्हे तर तब्बल 8,500 कुटुंबांना पडलाय. अलिबाग शहरातला हा मिनी डोर स्टँड एरवी गर्दीनं गजबजलेला, मात्र गेले 2 महिने या स्टँडवर शुकशुकाटच दिसतोय. लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद केली आहे, त्यामुळे मिनिडोर अर्थात 6 आसनी रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यात मिनिडोर मधून केवळ 2 प्रवासी घेऊन व्यवसाय करायला परवानगी दिली आहे, मात्र एवढ्याशा उत्पन्नावर भागवायचं कसं असा प्रश्न आहे. घरी बसलेले पॅसेंजर आमच्या गाडीत येणारच कसे, तरी आमच्याकडे आमची ही परिस्थिती आज बॅटऱ्या गाड्याच्या आमच्या गाजल्यात, हे गाड्या गंजल्यात, बॅटऱ्या खराब झाल्यात, आम्ही काय करू हा मोठा गंभीर प्रश्न आमच्या समोर उभा राहिलेला आहे. कधी 2 प्रवासी मिळतात तर कधी प्रवासीच नाहीत, त्यामुळे गाड्या बंद ठेवण्यावाचून गत्यंतर नाही. तर दुसरीकडे काही चालकांना गाडीसाठी काढलेलं कर्ज कसं फेडायचं हा प्रश्नही सतावतोय. 2 महिने कसे बसे ढकलले, आता मात्र संयम सुटत चाललाय. सरकारनं काहीतरी पॅकेज देऊन आधार द्यावा अशी या मिनिडोर चालकांची मागणी आहे. घर तर सध्या 2 महिने कसं चालतं ते आम्हाला माहिती, का सरकारने आमच्याकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाही. आमची ॲक्च्युली 2 महिन्यापासून अशी बिकट परिस्थिती झालेली आहे का आमच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकारने आमच्या काहीतरी आमचा विचार करून आम्हाला काहीतरी पॅकेज वगैरे जाहीर केलं पाहिजे. सरकारच्या मदतीची अपेक्षा असली तरीही शेवटी संसाराचा गाडा हाकण्यासाठी काही मिनिडोर चालकांनी शेतावर मजुरीची कामं सुरू केली आहेत. शेवटी संकटाला धैर्यानं सामोरं जाणं हीच खरं वैशिष्ट्य. प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, Z24 रायगड.